कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करीत असताना विद्यार्थ्यांच्या पालकांकडून घेण्यात येत असलेल्या संमतीपत्रात जळगाव येथील स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ या शाळेने मनमानी करून अन्यायकारक मुद्दा समाविष्ट केल्याने पालक संघटनेने आक्षेप घेतला असता शिक्षणाधिकारी यांनी दखल घेऊन सदर संमतीपत्र रद्द करण्याच्या सूचना देऊन खडे बोल सुनावले आहेत. पाल्य शाळेत असताना कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास पालक जबाबदार राहतील असा उल्लेख स्वामी विवेकानंद शाळेने काढलेल्या संमतीपत्रात करण्यात आला होता. यावर येथील पालक संघटनेने आक्षेप नोंदवल्यानंतरही शाळा व्यवस्थापन हे अन्यायकारक मुद्द्यावर ठाम होते. अखेर पालक संघटनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी शिक्षणाधिकारी श्री मुकुंद यांची बुलढाणा येथे भेट घेतली असता सदर मुद्दा हा पालकांवर अन्यायकारक असून शालेय परिसरातील जबाबदारी ही शाळेचीच असल्याचे मान्य केले. यावर त्वरित कारवाई म्हणून शिक्षणाधिकारी यांनी शाळेच्या प्राचार्यांना तुमची मनमानी चालणार नाही, सदर संमतीपत्र रद्द करून नव्याने शासन निर्देशाप्रमाणे संमतीपत्र घेण्याचे आदेश भ्रमणध्वनीवरून दिलेत. पालक संघटनेकडून निवेदन देतेवेळी अध्यक्ष अजय वानखडे, उपाध्यक्ष प्रशांत तायडे, अर्षद इकबाल, सचिव अनिल भगत, कोषाध्यक्ष अजय पलन, संघटक नितीन ढगे व पदाधिकारी उपस्थित होते. सर, जळगाव जामोद भागामध्ये ज्या शाळा सध्या कार्यरत आहेत त्याच्यानंतर कोविड नंतर जे आता शाळा सुरू झाल्या आहेत त्याच्यामध्ये शासनाने एक संमतीपत्र पालकांकडून मागवलं आहे. त्या संमतीपत्रामध्ये काही शाळांमध्ये इतर अनुचित प्रकार घडल्यास पालक जबाबदार राहतील असा एक मुद्दा त्यामध्ये टाकण्यात आला आहे. त्याबद्दल सर आपलं मत. नाही, शाळेमध्ये ज्यावेळेस विद्यार्थी येतो त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला सांभाळण्याची जबाबदारी त्या शालेय प्रशासनाची मुख्याध्यापक आणि संस्था किंवा जी काही मॅनेजमेंट असेल त्यांनी त्याची स्वतः खबरदारी घेतली पाहिजे. अशा प्रकारची अट काही टाकता येणार नाही. त्यांच्यावर कारवाई केली जाईल का सर? ठीक आहे, त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि सुधारित संमतीपत्र त्यांनी घ्यावं आणि अशा प्रकारचं जर संमतीपत्र घेतलं असेल तर ते. एमसीएन न्यूज करिता अर्षद इकबाल, बुलढाणा.